नमस्कार, मी अनुष्का शंखना न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंना तात्काळ शासन सेवेत समाविष्ट करून त्यांचा उचित सन्मान करावा. तसेच सर्वसाधारण गटातील खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि महिला खेळाडू यांना मिळणाऱ्या बक्षिसात भेद न करता सर्वांना सामान्य न्याय द्यावा अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. म्हणजे अशी एक यादी जाहीर झाली होती का? हो, जाहीर झाली होती. या खेळाडूला त्याचं मिळालं का? तर नाही मिळालं. मग त्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला, एक संदीप गवई नावाचा खेळाडू आहे, तो धनुर्विद्येत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, सुमोठं मानवी हक्क परिषदेने त्याचं प्रकरण नोंदवून घेतलं आणि दंड केला. हे खरं आहे का? तर खरं आहे. माझी सरकारला माझ्या दोन पूरक प्रश्नांनी विनंती आहे की भाई मी बसून जातो, तुम्ही बोल. माझी सरकारला माझ्या दोन उपप्रश्नांनी विनंती आहे की वयाच्या 23-24 वर्षीय खेळाडू होते यांची यादी डिक्लेअर झाली. आज त्या प्रत्येकाचं वय 31-32 वर्षात गेलं आहे. तर या सर्व खेळाडूंना शासनाच्या नियम निकषाप्रमाणे आता तरी लाभ मिळणार आहे का? नंबर एक. माझ्या काही खेळाडूंचे नाव आहेत, मी मुद्दाहून वाचतोय. राही सरनोबत कोल्हापूरच्या खेळाडू आहेत. या एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम, वर्ल्ड कप यात सुवर्ण पदक घेतलं आहे. यांना डेप्टी कलेक्टर केलं, आजपर्यंत त्यांना पगार मिळाला नाही. मग संदीप गवईचं मी नाव घेतलं. मी अब्दुल खालिद नावाचा नागपूरचा फुटबॉलपटू आहे, आजपर्यंत संधी मिळाली नाही. कस्तुरी तामणकर म्हणून स्केटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पदकाच्या पदकं मिळवले, छत्रपती पुरस्कार मिळाला, त्या यादीत तिचं नाव आहे, तिला संधी नाही. दामिनी रंभाड या एकापेक्षा एक खेळाडूंनी आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं, पण जी काही आपली पद्धत आहे, जी काही नियम आहे, निकष आहे, जे काही आपण GR काढले आहेत त्याप्रमाणे निकषात बसले, पण या खेळाडूंना त्याचा लाभ मिळाला नाही. तो यावर्षी मिळणार आहे का? नंबर एक. दुसरं, दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत एकीकडे धडधाकट खेळाडूला कुठल्याही मोठ्या खेळाच्या तयारी करता 25 लाख मिळतात, दिव्यांग खेळाडूला 2 लाख मिळतात. हा भेदभाव केंद्र सरकार करत नाही, तो महाराष्ट्रात होतो आहे, तो आपण दूर करणार आहोत का? माझा दुसरा प्रश्न. आणि पुरस्काराच्या ज्या रकमा आहेत, महिला खेळाडू, पुरुष खेळाडू आणि दिव्यांग खेळाडू, याच्या केंद्र सरकार जर समसमान करू शकते तर आपण त्या समसमान करणार आहोत का? हे माझे 3 प्रश्न आहेत. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.